मस्त अशी खोबऱ्याची पातळ चटणी सांबारची गरज तरी आहे का? आहे ना, एवढी पातळ चटणी सांबारची गरजच नाही. हे बघा इडली बघून सगळ्यांना उपास करावा असा वाटेल. नमस्कार, महाशिवरात्री जवळ आली त्याकरता आपण मस्त असा पोटभरीचा फराळ बनवतोय. पोटभरीचाही नाविन्यपूर्णही झटपट होणारा आणि पौष्टिक पण, अगदी सगळे त्याच्यात आपल्याला फायदे मिळणार आहेत. त्यासाठी भगर आणि साबुदाणे भिजून घेतलेले. भगर एक कप घेतलेले मी, आपला मेजरिंग कप असतो तो, ते 3 ते 4 तास भिजून ठेवायची, नाहीतर आपल्याला सकाळी बनवायची तर रात्री जरी भिजवली तरी चालेल. 2 पाण्याने आधी स्वच्छ धुवून घ्यायची आणि पाणी बुडेल 1 इंच वर येईल तोपर्यंत पाणी घालायचं. तसंच 1/2 कप साबुदाणा घेतला आहे मी, 1/2 कप साबुदाणा तोही भिजून घेतला, 2 वेळा पाण्याने धुवून घेतला आणि त्याच्यावर 1/2 इंच पाणी येईल इथपर्यंत पाणी राहू द्यायचं, म्हणजे मस्त असं भिजून होतं. बघा तोही रात्रभर भिजला ना, मस्त भिजून होतो, जास्त पाणी नाही ठेवायचं त्याच्यात. भगर आणि साबुदाणे आपल्याला बारीक वाटून घ्यायची, मस्त अशी स्मूथ पेस्ट करून घ्यायची, चांगलं भिजून घ्यायचं मात्र, तेव्हाच तुमची इडली मस्त अशी सॉफ्ट आणि जाळीदार होईल. आणि हा साबुदाणा, पाणी जर असेल तर पाणी काढून घ्यायचं आहे. त्याच्यात दही वापरणार आहे मी, असे 1/2 कप दही घेत आणि 1/2 कप पाणी घातलंय मी. कसं लागतं पाणी घालायचं. हे बघा असं वाटून झालंय आपलं, मस्त असे स्मूथ पेस्ट झाली. बघा तेवढंच पाणी घालायचं, जास्त पाणी नाही घालायचं त्याच्यात. हे पीठ आता थोडंस बाजूला ठेवू आणि आपण चटणीची तयारी करू. त्यासाठी मी खोबरं घेतलंय, ओलं खोबरं बारीक तुकडे करून घेतलंय, बरं का, 1/2 कप असेल ते. त्यात हिरवी मिरची आणि आल्याचा तुकडा थोडा, तुम्ही खात असाल तर उपवासासाठी, आणि भाजलेले शेंगदाणे. मी जिरंही तुमच्याकडे उपवासाला चालत असेल तर जिरं, चवीनुसार मीठ, जेवढी तुम्ही पातळ चटणी करत असाल ना इडली बरोबर कशी, अशी मस्त अशी पातळ चटणी पाहिजे. हे बघा अशी पातळ चटणी केली आहे, अजून पातळ राहिली ना तरी छान वाटते. असं आपण याला काही सांबार करणार नाही इडलीला, त्यासाठी मस्त अशी पातळ चटणी केली. त्याला वरून फोडणी करून घ्यायची. चटणीला फोडणी करायला मी 1 चमचा तूप तापून घेतलंय, किंवा तुमच्याकडे शेंगदाणा तेल चालत असेल ना उपवासाला, आमच्याकडे चालतं शेंगदाणा तेल तूप, पण मी आता तुपाची फोडणी करते. मस्त जिरं तडतडू द्यायचं, पूर्ण काळं नाही करायचं आणि कच्चंही नाही राहू द्यायचं. बघा असं तांबूस झालंय ना, मस्त अशी खमंग चटणी झाली आपली, इडली डोसे उत्तप्पा त्यासोबत खायला. इडली पात्रातले प्लेट घेतल्या, त्याला मी थोडं थोडं तूप लावून घेते, तूप किंवा तुम्ही तेल, मग अशी सांगितल्याप्रमाणे शेंगदाण्याचं तेल थोडं थोडं तेल लावून घ्यायचं, जे इडली छान आपली सगळीकडून लावायचं, मात्र तुटणार नाही मग इडली, नाही का. तर ते 1 छोटा चमचा मीठ घातलं आहे मी, आणि बघा हे छोटे चमचे आहेत ना, अगदी 1 चिमूटचा, तसं 2 चमचे घेतले मी, बरं का. खायचा सोडा किंवा तुमच्याकडे इनो असेल ना, आपला जो भजी सोडा असतो ना तो सोडा घेतला आहे मी, आणि चांगलं कालवून घ्यायचं. असं इडली थोडीशी फुगायला पाहिजे त्यासाठी, नाही घातलं तरी चालेल, पण हलकी होते ना सोड्यामुळे. चांगलं कालवून घ्यायचं. तर आणि 1/2 भागपर्यंतच आपण मिश्रण टाकायचं. बघा थोडं थोडं मिश्रण टाकतंय, म्हणजे फुलून ती इडली अशी तिचा आकार नाही बिघडत, मग नाही तर काय होतं, थोडंसं जास्त झालं ना एकमेकांना चिकटतात, आकार बिघडतो. आणि उपवासाचे पदार्थ
छोटे छोटेच करायचे, म्हणजे कमी कमी खाल्ले जातील, नाही का? उपवासाला कसं उपवास करायचा असतो, पोट भरून खायचं नसतं. इडली पातात मी आधीच पाणी ठेवलंय, 10 मिनिटं पाणी पुरेल तो तेवढं पाणी ठेवायचं, आणि पाणी उकळल्यानंतरच आपण स्टँड ठेवायचं त्याच्यावर. बरं, 10 मिनिटासाठी राहू देते मी. आधीच पाणी उकळलंय, मध्यम गॅस करून ठेवायचं, फुल नाही ठेवायचं ही गॅसची. हे बघा, 10 मिनिटाच्या आत मी 9 मिनिटामध्ये झाकण उघडते. बरं का, थोडं आधीच बघायचं आपलं कमी जर राहिलं तर मिश्रण घातलेलं. बघा, मस्त इडली ना फुलून आली, असे तडे गेलेत ना, म्हणजे मस्त आतून वाफवली. ते काढून घेते आणि थंड होऊ द्यायची. बरं का, थोडीशी थंड होऊ द्यायची इडली. थोडी गार झाली आहे बघा, एकदम गार पण नाही, आपण थोडंसं गरमच खातो ना. हे बघा, मस्त निघते इडली, अजिबात चिटकत नाही, चमच्याने काढायची काही गरज नाही आहे. हे बघा, पाहिलं किती सोपी, किती सहज होणारी, पटकन अगदी 15 मिनिटात, जर आधी भिजून ठेवलं ना तुम्ही सगळं. तशीच आपण सगळी इडली बनवून घेऊ. बरं का, किती सुरेख कलर पण आला आहे, किती हलकी आहे. तुम्हाला कापून पण दाखवते मी सुरीने. बघा, आपण सुरीने 2 भाग करू, कापून पण बघू, म्हणजे कशी झाली ती आतून पण तुम्हाला कळेल. हे बघा, किती जाळी पडली दिसतंय ना, जवळून दाखवते तुम्हाला कशी जाळी पडली आहे का नाही. मस्त झाली इडली.